मी महेश मनोहर बिरादार आज आपण पाहणार आहेत जी आपली एम एस बी टीची ऑनलाईन एक्झामिनेशन दोन हजार एकवीस होणार आहे ते एक्झामिनेशन कसे होणार आहे म्हणजे खूप जणांना क्वेश्चन केला होता सर एक्झामिनेशन प्रोक्रिएटिंग पद्धतीने होणार आहे म्हणजेच काय होणार आहे आता आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहेत नेमकं प्रोक्रिएटिंग म्हणजे काय आणि त्या थ्रू कॉपी केस होऊ शकते का हे आज आपण पाहणार आहेत पहा आज आपल्याला पाहायचं आहे ऑनलाईन एक्झाम प्रोक्रिएटिंग काय असते त्याचे टाईप्स काय असतात आणि कॉपी केस कशी होऊ शकते आणि होते का हे सर्व आज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आता आपण स्टार्टिंगला पाहू जे मागे सर्क्युलर आलं होतं बदल ते मी तुम्हाला दाखवलंच होतं आपण पाहिलं होतं ते सर्क्युलर त्यामधलं एक बीट आहे नंबर दोनचा त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जेव्हा आपण एक्झामिनेशन विद्यार्थी स्टार्ट करतील त्या टाईमला विद्यार्थी काही गैरव्यवहार करणार नाहीत याची खातरजमा करण्यासाठी ऑनलाईन प्रोक्रेटिंग म्हणजेच ऑनलाईन मॉनिटरिंग करण्यात येईल हा एक त्यांनी तिथे मुद्दा मांडलेला आहे ह्यावरून खूप गोंधळ आलेला आहे स्टुडंटचा त्यांना वाटते सर ही प्रोक्रेटिंग म्हणजे नेमकं काय असतं तेच आता आपण पाहणार आहेत आणि त्यामध्ये एक त्यांनी उल्लेख केलेला आहे पहा ऑनलाईन लेखी परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक आणि ऑनलाईन प्रोक्रिटिंग मॉनिटरिंग टीम जी असणार आहे ती वेळोवेळी म्हणजे त्या एक्झामिनेशनच्या वेळेला ते डिस्क्राईब करतील त्यांचे फंक्शन्स काय असतील ते नंतर दुसरा एक बीट आहे नंबर दहाचा त्या सर्क्युलरमध्ये नंबर दहाचा एक बीट आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे संस्था प्रमुखांना गैर मीन्स गैरव्यवहार जे होतात कॉपी केसेस ज्या होतात त्याबद्दल त्यांनी वॉर्न केलेला आहे त्यानुसार आर जी प्रमाणे कॉपी केस होईल नाही तर त्याप्रमाणे नियम नियम लागू केले जातील तरतूद केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे मग हे आर जी बारा म्हणजे काय आहे त्यानुसार नुसार कोणती कॉपी केस होते काही होतं का त्यानुसार कॉपी केसचा प्रकार हे आज आपल्याला सर्व पाहायचं आहे तर चला आपण स्टार्टिंगला चालू करू ऑनलाईन एक्झाम प्रोक्रेटिंग म्हणजे काय असतं पहा आता प्रोक्रेटिंग म्हणजे काय असते पाहू आपण इन विच द कॅन्डिडेट इज युजली मॉनिटर्ड बाय वेबकॅन माय कॅन ॲक्सेस ऑफ अ स्क्रीन ऑफ कॅन्डिडेट ड्युरिंग द एक्झामिनेशन म्हणजे काय आपण समजा एक्झामिनेशन देतोय मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये एक्झामिनेशन देते वेळेस आपलं ॲप्लिकेशन काय करणार एम एसबीटीचं जो अप्लिकेशन असेल तर वेबब्राऊझरवरून जे तुम्ही लिंक ओपन करणार आहेत तो काय करणारी तुम्हाला ॲक्सेस मागणार आहे कशाची हो तुमच्या वेबकॅमची म्हणजे तुमच्या मोबाईलच्या कॅमेराची माईकची आणि तुमच्या स्क्रीनची म्हणजेच काय जेव्हा तुम्ही मोबाईल समोर ठेवून एक्झामिनेशन देणार आहेत त्या टाईमला काय केलं जाईल तो मोबाईलचा जो कॅमेरा असतो तो, तो तुमच्याकडे पाहिन तुमची ॲक्सेस तो कंट्रोल करणार आहे म्हणजे तुमच्यावर एक इन्व्हिजिलेशन ठेवल्यासारखं तो कॅमेरा काम करणार आहे तो जो माईक असेल तो आवाज ऐकणार आहे तिथे प्रोव्हाइड करणार आहे तो आणि जे ॲक्सेस म्हणले त्यांनी स्क्रीनची म्हणजे काय तुम्ही काय करणार समजा मिनिमाइज केला तुमचं अप्लिकेशन आणि तुम्ही जर गुगलवरती सर्च करत असाल त्याचीसुद्धा तो ॲक्सेस पाहणार आहे त्यासाठी ही ऑनलाईन एक्झाम प्रोक्रेटिंग म्हटलं आहे त्याला म्हणजेच काय ऍप्लिकेशन काय करेल तुमच्या कॅमेऱ्याची म्हणा माईकची म्हणा तुमच्या स्क्रीनची ॲक्सेस घेईन त्या पद्धतीने तुमच्यावरती कंट्रोल ठेवला जाईल जसं की आपण जेव्हा एक्झामिनेशन देतो ऑफलाईन पद्धतीने जेव्हा एखादा कंट्रोलर असतो व्हिज्युअल पाहण्यासाठी आपल्याकडे पाहण्यासाठी एक कंट्रोलर असतो नाही तर सुपरवायझर असतो ते काय करतात आपल्याकडे पाहतात आपण कशी एक्झामिनेशन देतो त्याच पद्धतीने इथे ऑनलाईन पद्धतीने प्रॉक्रेटिंग होणार म्हणजेच काय करणार तुमच्यावरती कंट्रोल ठेवलेला असेल तुमच्यावरती व्ह्यू ठेवलेला असेल तुमच्यावरती वॉच ठेवलेला असेल कशा थ्रू वेबकॅम थ्रो माईक थ्रो आणि स्क्रीन थ्रो मीन्स तुमच्या स्क्रीनची ॲक्सेस घेऊन आता आपण पाहू हे ऑनलाईन प्रोक्रेटिंग करतं कोण प्रोक्रेटर हा ऑनलाईन प्रोक्रेटिंग करतो त्याला नॉर्मली सुपरवायझर म्हटलं नाही जर अ पर्सन हू मॉनिटर अ स्टुडंट ड्युरिंग एक्झामिनेशन एक्झामिनेशनच्या वेळेस जो पर्सन तुमची मॉनिटर करतो ॲक्सेस त्याला काय म्हटलं जातं प्रोक्रेटर आता तुम्ही एक वरिष्ठ सर्क्युलर पाहिलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे प्रोक्रेटर हे डिसाईड केले जातील मॉनिटर करण्यासाठी ते कोण करणारे एम एस बी टी प्रोक्रेटर अपॉइंट करून देणार आहे आता आपण पाहू प्रोक्रेटिंग पद्धती तीन पद्धतीने केली जाते ती पद्धती कोणते येतील पहिले आहे ऑनलाईन एक्झाम प्रोक्रेटिंग म्हणजेच काय केलं जातं त्याच्यामध्ये एक एखादे दोन प्रोक्रेटर मी माणसं ठरवले जातात काही प्रमाणात आणि त्यांना सांगितलं जातं मॉनिटर करण्यासाठी कोणाला कॅन्डिडेटला कशा थ्रू जो व्हिडिओ ॲज्युअल भेटणार आहे नाही तर त्यांना स्क्रीन जे शेअर झालेली भेटणार आहे म्हणजे तुम्ही जो ॲक्सेस दिलेली आहे कॅमेऱ्याला आणि माईकला त्या थ्रू काय करतील ते तुमच्यावरती ॲक्सेस ठेवतील नजर ठेवतील तुम्ही काही वेगळी चूक करताय कोणी तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दुसरा माणूस येतोय का दोघं तिघं बसून एक्झामिशन सोडवताय याची काय करतील ते ॲक्सेस करतील ते तुमच्यावर नजर ठेवतील दुसरं आहे रेकॉर्डेड प्रोक्रेटिंग असते रेकॉर्डेड म्हणजे काय केलं जातं जेव्हा तुमचा कॅमेरा आणि माईक चालू आहे त्या टाईमला काय केलं जातं तुमचे जे व्हिज्युअल आहेत आणि ऑडिओ आहे तो काय रेकॉर्ड केला जातो आणि नंतर काही वेळाने त्याला मॉनिटर केलं जातं पाहिलं जातं त्याच्यामध्ये तिसरा टाईप आहे ॲटोमॅटिक प्रोक्रेटिंग हा खूप महत्त्वाचा टाईप आहे का सध्याच्या काळामध्ये हाच वापरला जातो यामध्ये काय केलं जातं त्याच्यामध्ये काय असतं ॲडिओ व्हिज्युअल असतात ना ते रेकॉर्ड होतात आणि स्क्रीन शेअर पण रेकॉर्ड होते मग ॲटोमॅटिकली तिथं काय केलं जातं तुमचं फेस रेकॉग्नाईज केलं जातं समजा तुम्ही एक्झामिनेशन देत त्यावेळेस तुमचं फेस काय केलं जातं रेकॉग्नाईज केलं जातं तुमच्या हॉल तिकीटसोबत मग ते रेकॉग्नायझेशन झालं तर तुमच्या फेसला सोडून जर दुसरा कोणाचा चेहरा त्याच्यामध्ये जर दिसत असेल तर त्याला रेकॉग्नाईज केलं जातं तिथे तुम्हाला एक वॉर्निंग देण्यात येईल की दुसऱ्याचा चेहरा तुमच्यामध्ये दिसत आहे अशी तुम्हाला वॉर्निंग भेटेल अशा प्रकारे ही ॲटोमॅटिक प्रोक्रेटिंग केली जाते हे झाले ऑनलाईन एक्झाम प्रोक्रेटिंगचे टाईप आता हे कोणतेही टाईप तुमच्यामध्ये अप्लाय करू शकतात आता त्यांनी काय केलंय स्टार्टिंगला काय म्हटलं त्यांनी ते काय करण्यात मॉनिटर करण्यासाठी एखादा पर्सन अपॉइंट करणं म्हणजेच काय ऑनलाईन मॉ प्रोक्रेटिंग पहिला टाईप अप्लाय केला जाऊ शकतो आणि फेस रेकॉग्नायझेशनसाठी हा दुस तिसरा टाईप ॲटोमॅटिक प्रोक्रेटिंग हा दोन टाईप्स आपल्या एक्झामिनेशनमध्ये लागू केले जाऊ शकतात हे आता आपण पाहिलं मग आपण हे एक्झामिनेशन देताना समजा तुमच्यासोबत कोणीतरी आलामध्ये आणि तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तो दुसरा आणि तुमच्यावर जर कॉपी केस होणार असेल तर ते कशाच्या अंडरतून होते का हे आता आपण पाहू तर आपण पाहतोय कॉपी केस कॉपी केस बद्दल पहा पॅनल्टी ऑफ ॲक्ट ऑफ मिसकंडक्ट ऑफ कॅन्डिडेट अँड इन्स्टिट्यूशन आर जी बारा प्रमाण ही कॉपी केस होऊ शकते समजा तुम्ही एक्झामिनेशन वेळेस दुसरा एखादा कॅन्डिडेट जर तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दिसला दुसरा एखाद्याचा जर आवाज आला तर ही कॉपी केस होऊ शकते असं त्यांनी त्या सर्क्युलरमध्ये मेन्शन केलेलं आहे अधिक माहितीसाठी असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती मी आत्ताच मागच्या चार पाच दिवसामध्ये पण खूप सारे व्हिडिओज टाकले आहेत जे की आपल्या एम सी क्यू एक्झामिनेशन रिलेटेड आहेत आणि काही व्हिडिओज असे आहेत ज्याच्यामध्ये की आपण एम सी क्यूचे एक्सप्लेनेशन केले आणि ते महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहावे आणखी दोन दिवसामध्ये आपण टेस्ट सिरीज स्टार्ट करणार आहेत त्या टेस्ट सिरीजमध्ये मागच्या ज्या विंटर आणि समर एक्झामिनेशन दोन हजार वीस झाल्या होत्या त्या एक्झामिनेशनमध्ये जे एम सी क्यूचे क्वेश्चन्स आले होते ते आपण त्यामध्ये इन्क्लूड करणार आहेत त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू